ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेसाठी होम मैदान ताब्यात देण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने उपायुक्त खोराटे यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेची चाहूल लागली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. यंदाही गड्डा यात्रा भरते की नाही अशी शंका सिद्धेश्वर भक्तांच्या मनात आहे. दरम्यान सिद्धेश्वर गड्डा यात्रा भरवण्याची सुरुवात दरवर्षी 15 डिसेंबरपासून होम मैदान देवस्थान समितीच्या ताब्यात देण्याची औपचारिकता होते. यंदाच्या वर्षी यात्रा भरणार की नाही याविषयी महापालिका प्रशासनाकडून काही स्पष्टता नाही. प्रशासनाने यात्रेच्या नियोजनाचे काहीच गृहपाठ केलेले नसून आता निर्णयासाठी राज्य सरकारकडे डोळे लावून बसले आहे. सिद्धेश्वर यात्रा भरवण्यासाठी पंचकमिटीने मागील आठवड्यातच महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. असे असले तरी याच्या आधीच प्रशासनाने तयारी करणे अपेक्षित होते. महिनाभर चालणाऱ्या या भव्य यात्रेत जिल्हा व परजिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्यातून भाविक येत असतात. हजारोंच्या संख्येने भाविक येत असल्याने मोठी गर्दी होत असते. त्यासाठी आगाऊ नियोजन करणे महत्त्वाचे असते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 वर्षात यात्रा भरलेली नाही. आता राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागवणार कधी आणि ते येणार कधी, अंमलबजावणी होणार कधी असे प्रश्न आहेत. तसेच महापालिकेने आतापर्यंत ओम मैदान स्वच्छ केले नाही. अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना निवेदन देताना सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समितीचे पदाधिकारी ओम मैदान ताब्यात देण्याची मागणी देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. दरवर्षी 16 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत होम मैदान देवस्थान यात्रा समितीच्या ताब्यात असते. ही प्रक्रिया 15 डिसेंबर रोजी केली जाते. तत्पूर्वी सर्व ओम मैदान स्वच्छ केले जाते. मैदान ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही. लवकरात लवकर ती पूर्ण करावी, मिरवणूक मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी समितीने केली आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन अवताराची लागण राज्यात आणि शेजारील जिल्ह्यात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर धोका टाळण्यासाठी राज्य सरकार यंदाही यात्रा भरवण्यासाठी परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे प्रशासनाचे कामकाज मंद गतीने सुरू असल्याचे सूत्रांकडून कळते.